हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हा टी सेट बनवत आहे. एक किटली ठेवायचं मोठं, किंवा किटली दोन चहा साखरेचीही मावू शकतात इथे, आणि चार कप ठेवायचे टी कोस्टर. असा सुंदर हा टी सेट आहे, ज्याला की गुलाबासारखी बॉर्डर आहे सुरेखशी, आणि फक्त 70 ग्रॅम वजनात झालेला आहे. 70 ग्रॅम लोकरीचं वजन आहे, चारही छोटे आणि एक मोठं मिळून. या फक्त मोठ्याचं वजन 35 ग्रॅम आहे, आणि या चार लहान टी कोस्टरचं वजन 35 ग्रॅम आहे. याची जर तुम्ही रुंदी पाहाल तर ती 10.5 इंच आहे मोठ्याची, आणि लहान याची जर रुंदी बघितली तर ती 5.5 इंच आहे, 5.75 इंच आहे. तर असं हे सुंदर टी कोस्टर फक्त 70 ग्रॅममध्ये असल्यामुळे खूपच छान गिफ्ट आयटम आहे. 70 ग्रॅम लोकरीत तुम्ही त्या खूप कोणालाही खुश करू शकाल, इतकं सुंदर गिफ्ट आयटम आहे. कोणालाही आवडेल असं आहे, सगळ्यांच्या उपयोगी पडेल असं आहे. इव्हन तुम्ही लग्नाच्या रुखवतातही करू शकता, खूप सुंदर दिसतं. कारण विणीच्या आपल्याला कप ग्लास वगैरे आपण देतो गिफ्ट, त्याच्यात आपण हे खाले सोबत जर दिलं तर आणखीन कलात्मक अशी तुमची गिफ्ट वाटेल. तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला. पटकन याचं पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करा. अतिशय सोपं आहे, म्हणजे फॉर बिगिनर्स म्हटलं तरी चालेल. आणि म्हणूनच मी इथे फुलं जी आहेत रोज, तीसुद्धा पफ स्टिचनी न करता पॉपकॉर्न केला आहे साधा, म्हणजे ज्यात फक्त डबल क्रोशेस करावे लागतात. कारण पफ बऱ्याच जणांना जमत नाही, पण पॉपकॉर्न सगळ्यांना जमतो. तर असं हे सुंदर आयटम तुम्हाला नक्की आवडेल खूप करायला. पटकन आपण सुरुवात करू. आवडलं असेल तर आधीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला आपण हे कसं करायचं ते बघ. या टी कोस्टरसाठी आपण हे 3 रंग घेतले आहेत, आणि सुई घेतली आहे आपण 3 mm. यावेळेस 3.5 mm माझी सुई हरवली, त्यामुळे मी सध्या हीच घेते आहे 3 mm. सुरुवात करू आपण या रंगानी. हा थोडा लाकडाच्या रंगासारखा पिवळट रंग आहे. तर मॅजिक लूपमध्ये 12 डबल क्रोशे करायचे आपल्याला पहिला राऊंड. पहिला डबल क्रोशे अर्थातच 3 चेनचा. मॅजिक लूपनी टाका काढला, 1, 2, 3. फर्स्ट डबल क्रोशे, दोऱ्याचा वेढा घेतला, आत घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला. 3 टाक्या सुईवर, 3×2, 2×1. हा झाला पहिला डबल क्रोशे. तर असे 11 डबल क्रोशे करावे लागतील, आणि एक पहिला 3 चेनचा म्हणजे 12 होतील असे आपले. तर हे 12 डबल क्रोशे करून घ्या आपले. मॅजिक लूपमध्ये डबल क्रोशे 12 in magic. 12 डबल क्रोशे झाले तर आपले करून. आता पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेनचा होता, तर या तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ. हा झाला पहिला राऊंड, 12 टाक्यात आपले हे. दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, तर प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे. तर पहिला डबल क्रोशे पुन्हा 3 चेनचा केला. आता जाता आता हा दोराही हॅड करायचा आहे. त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे, प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे करत आहे. कारण राऊंड 2 डबल क्रोशे 2 in each stitch. हा दोरा हाईड करू जाता. आता डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2 in the same stitch. पुन्हा डबल क्रोशे 2 पुढच्या टाक्यात, डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2. असे प्रत्येक टाक्यात 2 केले तर राऊंड झाल्यावर आपले टाके असतील 24. 24 डबल क्रोशे झाले आहेत. दोरा पुरेसा हाईड झाला, हा कापून घेऊ आपण. एकदा डबल क्रोशे मोजून घेतलेले केव्हाही चांगलं असतं प्रत्येक राऊंडनंतर. 6, 3, 9, 12, 15, 18, 21 आणि 24. आपण आता पहिल्या डबल क्रोशेसोबत म्हणजे तिसऱ्या चेनसोबत स्लिप स्टिचने जोडून घेऊ. आता तिसऱ्या राऊंडला आपल्याला काय करायचं आहे, एका टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2. तर पहिला डबल क्रोशे पुन्हा 3 चेनचा केला. आता दुसऱ्या टाक्यात, हा पहिल्या टाक्यातला 1 डबल क्रोशे झाला, दुसऱ्या टाक्यात 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2 in the same stitch. पुन्हा पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, 2 in the next stitch, डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2. असा पूर्ण राऊंड करा, 12 वेळा करावं लागेल हे. एका टाक्यात 1 डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2, म्हणजे राऊंड झाला की आपले टाके असणार आहेत 36. तर हा राऊंड पूर्ण करा. एका टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्यात 2, असे आपलं हा राऊंड झालेला आहे. टाके झाले आहेत आपले एकूण 36. पहिल्या टाक्याशी म्हणजे या तिसऱ्या
चेनची आहे, आपण पुन्हा स्लिप स्टिचनी जोडतो आहे. आता चौथ्या डबल क्रोशे, चौथ्या ओळीच्या वेळेस किंवा चौथ्या राऊंडच्या वेळेस तुम्हाला थोडं वाटेल की हे असं खोलगट झालं आहे का असं, पण चौथा आणि पाचवा राऊंड केल्यावर ते काही राहणार नाही. आता चौथा राऊंड आपल्याला कसा करायचा आहे, एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यामध्ये एक एक हाफ डबल क्रोशा. ही चेन म्हणजे आपण हाफ डबल क्रोशा धरणार नाही आहे, त्यामुळे दोऱ्याचा वेळा घेऊन आत टाकलं, दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर टाकलं, तीन काढलं, तीन टाक्या पहा, दोऱ्याचा वेळा घेऊन तिन्हीतून काढलं, परत दोऱ्याचा वेळा घेतला, पुढच्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेळा घेऊन बाहेर काढलं, तीन टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेळा घेतला, तिन्ही टाक्यातून काढलं. हाफ डबल क्रोशे वन इन ईच स्टिच, नंबर ऑफ स्टिचेस विल बी अगेन 36. हा चौथा राऊंड झाल्यावर पुन्हा स्टिचेस किती असतील किंवा टाके किती असतील, पुन्हा 36. प्रत्येक टाक्यात आपण एक एक हाफ डबल क्रोशे करत, प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे करून झाला आहे आपला, आणि पुन्हा पहिल्या हाफ डबल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ. दोरा कापून घ्या हा इथे, आणि पुन्हा तुम्हाला परत एकदा सांगते आहे की जरी इथे थोडासा खोलगट झाल्यासारखा वाटला, वाटीसारखा भाग, तरी पुढचे दोन राऊंड झाल्यावर तो राहणार नाही, प्लेन होऊन जाईल. तर हा दोरा आपण कापून घेऊ इथे आणि हाईड करू. पुढचा राऊंड आपल्याला हिरव्याने करायचा. हिरवा दोरा जोडून घेऊ आपण, कुठल्याही एका टाक्यात जोडा. तर आपण जिथे बंद केला आहे हा त्याच्याच दुसऱ्या टाक्यात जोडला हिरवा. पहिला एक डबल क्रोशे म्हणजे तीन चेन केल्या, मध्ये एक चेन करायची आहे म्हणून चौथी केली, आणि त्याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे, म्हणजे आपण एक हा व्ही तयार केला. डबल क्रोशे वन, चेन वन, डबल क्रोशे वन. आता पुन्हा एक चेन करा, एक टाका सोडा खालचा, आणि पुढच्या टाक्यात पुन्हा व्ही बनवा. व्ही म्हणजे हेच, डबल क्रोशे वन, चेन वन, डबल क्रोशे वन, अगेन चेन वन, स्किप वन स्टिच, इन द नेक्स्ट स्टिच अगेन डबल क्रोशे वन, चेन वन, डबल क्रोशे वन, एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे त्याच टाक्यात, मध्ये एक चेन, एक टाका सोडायचा, आणि पुढच्या टाक्यात पुन्हा तसंच, एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. तर असं रिपीट करा. एक एक टाका सोडतो आहे मध्ये, त्यामुळे असे टाके किती, आपलं व्ही किती होतील आपले, तर 18 व्ही होतील या राऊंड. राऊंड झाला आहे आपला हा पूर्ण. आता पुन्हा एकदा मोजून घेऊ आपण हे व्ही. तर हे 3 व्ही 6 9 12 15 आणि 18. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 36 टाके आहे एकूण, आणि एक सोडून एका टाक्यात आपण करत आहे व्ही, त्यामुळे आपण हे 18 व्ही येणार होते. मध्ये एक चेन केली आणि पहिल्या व्हीच्या पहिल्या भागात डबल क्रोशेशी स्लिप स्टिचनी आपण जोडून घेऊ. हा दोरा परत कापून घ्या. पुढचा राऊंड आपल्याला शेवटचा राऊंड, तो लालनी करायचा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहा की आता हा पुढचा राऊंड झाल्यावर खोलगट भाग राहणार नाही जास्त, तर तसा आता काही फारसा खोलगट दिसत नाही आहे. याच्या पुढचा राऊंड झाल्यावर आणखीनच तोही भाग चालला जाईल, तसंही दिसणार नाही. आता आपण काय करणार पहिल्यांदा, तर इथे एक दोन व्हीच्या मध्ये जी एक चेन केली आहे त्याच्यात आपण लाल दोरा जोडून घेऊ. दोन व्हीच्या मध्ये केलेल्या एक चेनमध्ये नंतर इथे एक चेन करा आणि एक सिंगल क्रोशे करा. दोन चेन. आता या व्हीमध्ये 5 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करायचा आहे, त्यामुळे दोऱ्याचा वेढा घेऊन व्हीमध्ये घातलं, एक चेनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करायचे. इथे डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3, इन द सेम स्पेस, एक चेनची जी स्पेस आहे त्यातच आपण सगळं करतो आहे. चौथा डबल क्रोशे आणि हा पाचवा. 5 डबल क्रोशे आपण या एक चेनच्या स्पेसमध्ये केले व्हीच्या. टाका मोठा करून घ्या, सुई काढून घ्या, आणि पहिल्या डबल क्रोशेत सुई घातली आणि हा वर्किंग लूप त्यातून पास केला, म्हणजे काढला त्यातून. लहान करा दोरा ओढून. 3 चेन 1 2 3 आणि या पॉपकॉर्नच्या पाठीमागे ही जी रिकामी जागा आहे ना पोकळ, याच्यात आपण एक सिंगल क्रोशे करू. आता 3 चेन सिंगल क्रोशे असं 3 करायचं आहे आपल्याला. 3 चेन पुन्हा आणि त्याच जागी सिंगल क्रोशे. बॅक ऑन द बॅक ऑफ द पॉपकॉर्न पुन्हा 3 चेन आणि परत मागच्या साईडला. मागच्या साईडला म्हणजे कुठे, पुन्हा एकदा पहा, सुई घातली ही असे बॅक साईड आहे 5 डबल क्रोशेंच्या पाठीमागे, तर तिथे काढून पुन्हा सिंगल क्रोशे केला.
तर पाच चेन सिंगल क्रोशे, पाच चेन सिंगल क्रोशे असं तीनदा केलं आपण म्हणजे फुलाला छान असा आकार येतो. आता परत दोन चेन आणि ही जी दोन व्हीच्या मधली गॅप आहे एक चेनची, याच्यात सिंगल क्रोशे. आणि मग हेच पुन्हा रिपीट करायचं. सुरुवात कशी केली होती आपण, दोन चेन सिंगल क्रोशे झाल्यावर आणि या व्हीच्या आतमध्ये पाच चेनचा, पाच डबल क्रोशेचा पॉपकॉर्न, डबल क्रोशे वन, डबल क्रोशे टू, डबल क्रोशे थ्री, डबल क्रोशे फोर अँड डबल क्रोशे फाईव्ह. पाच डबल क्रोशे केले, टाका मोठा करून घ्या, सुई काढून घ्या, पहिल्या डबल क्रोशेमध्ये सुई घातली आणि हा वर्किंग लूप टाका, त्यातून पास केला, दोर आवडून टाका लहान केला परत आणि तीन चेन करून सिंगल क्रोशे करायचा. सिंगल क्रोशे कुठे, बॅक ऑफ द पॉपकॉर्न म्हणजे या पॉपकॉर्नच्या मध्यभागी घालायची सुई, अशी पाठीमागे काढायची आणि एक सिंगल क्रोशे, असं तीनदा करा. एकदा झालं परत तीन चेन, पुन्हा मध्यभागी घातली सुई, पाठीमागे काढली आणि एक सिंगल क्रोशे केला, दोन, परत तीन चेन, मध्यभागी सुई घालून अशी मागे काढली पहा या पॉपकॉर्नच्या आणि तिथे आपण एक सिंगल क्रोशे केला. तीनदा केला आपण सिंगल क्रोशे, तीन चेन सिंगल क्रोशे असं तीनदा केलं. मग दोन चेन आणि दोन व्हीच्या मधल्या जागेत एक सिंगल क्रोशे, बस आता हेच रिपीट करा. 18 व्ही आहेत त्यामुळे 18 आपल्याजवळ असे पॉपकॉर्न येतील फुलं लाल. परत दोन चेन आणि या व्हीमध्ये पाच डबल क्रोशे, पाच डबल क्रोशे केले, नेहमीचेच होते म्हणून काही दाखवलं नाही, टाका मोठा केला, हा पहिल्या टाक्यात सुई घातली आणि हा टाका यातून पास केला. हा झाला पॉपकॉर्न, 5DC पॉपकॉर्न. मग तीन चेन सिंगल क्रोशे, तीन चेन सिंगल क्रोशे असं तीनदा करायचं. सिंगल क्रोशेमध्ये घालून मागे काढायची सुई. एकदा झालं परत तीन चेन आणि दुसऱ्यांदा सिंगल क्रोशे आणि पुन्हा तीन चेन आणि तिसऱ्यांदा सिंगल क्रोशे, दोन चेन आणि दोन व्हीच्या मध्यभागी सिंगल क्रोशेने जोडायचं. बस असे आपल्याला 18 व्ही करायचे. तर हे व्ही करून घेते मी, दोरे हाईड करते मग दाखवते. बघा आपले 18 व्ही करून झाले आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अजिबात ते असा गोलाकार राहणार नाही वाटीसारखा, तो पूर्ण चालला जाईल तसा गेलेलाच आहे पूर्ण. आणि आपण हे छान इथे दोन चेन झाल्या शेवटच्या आणि इथे खाली सिंगल क्रोशेने जोडायचं असतं, तर तो सिंगल क्रोशे केलेलाच आहे आपण पहिले, त्यामुळे त्या सिंगल क्रोशेत आपण फक्त स्लिप स्टिच करून जोडून घेऊ आणि हा दोरा कापून हे लाल दोरा हाईड करायचा राहिला आहे फक्त, तर तो हाईड करू. म्हणजे आपला हे सुंदरसा असा टी कोस्टर तयार झाला, रोझेसवाला. तर हा खूप सुंदर दिसतो असा टेबलवर. असे चार करा टी कोस्टर, वाटलं तर मोठ्या किटलीसाठी सुद्धा एक गोल करता येईल मोठा अशाच टाईपचा. जसं आपण हे 36 टाक्याचा केला तर आणखीन तीन राऊंड वाढवले तर आपल्याला मोठाही गोल करता येईल. असंच गुलाबाच्या फुलांची त्याला बॉर्डर करू आणि असा आपला टी सेट पूर्ण तयार होईल. तर मी हे कमीत कमी चार तरी करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे चारही टी कोस्टर करून झाल्यात आपले आणि खूप सुंदर दिसत आहेत पहा. असं एवढं जरी ठेवलं तरी चालेल, पण आपण एक सेट टी सेट करायचा ठरवला आहे, त्यामुळे मध्यभागी असं किटलीसाठी एखादं मोठं करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी मी हे दुसरं एक केलं आहे पहा. याची सुरुवात अगदी अशीच केली आहे, म्हणजे हे 12 डबल क्रोशे आहे, मग प्रत्येक टाक्यात दोन दोन 24 झाले, मग एका टाक्यात एक पुढच्यात दोन 36 झाले, दोन टाक्यात एक एक पुढच्यात दोन मग 48 झाले, तीन टाक्यात एक एक पुढच्यात दोन, चार टाक्यात एक एक पुढच्यात दोन, पाच टाक्यात एक एक पुढच्यात दोन, सहा टाक्यात एक एक पुढच्यात दोन, सात टाक्यात एक एक पुढच्यात दोन आणि आठ टाक्यात एक एक पुढच्यात दोन. म्हणजे असे 10 टाके होतील आणि ते 12 रिपीट करायचं, म्हणजे 120 टाके आपले इथे झालेले आहे. आणि जसं इथे शेवटचा राऊंड आपण हाफ डबल क्रोशे करतो प्रत्येक टाक्यात, तसाच इथेही हाफ डबल क्रोशे केला आहे प्रत्येक टाक्यात. आता आपल्याला हिरवं करायचं आहे, जसं इथे केलं आहे आपण की एक व्ही केला आहे म्हणजे डबल क्रोशे, एक चेन डबल क्रोशे, एक टाका सोडला, मध्ये एक चेन, पुन्हा डबल क्रोशे, एक चेन डबल क्रोशे, तर तसंच इथे करायचं आहे. पण असे जर लागोपाठ व्ही केले तर ते 60 व्ही येतील, 120 टाके आहेत म्हणजे. आणि 60 व्हीमध्ये जर असे फुलं केले तर ते खूपच गिजिडमिजिड होतं, म्हणजे एकमेकांवर असे ओव्हरलॅप होतात ते फुलं, तर तसं होऊ नये म्हणून आपण हा हिरवा राऊंडच थोडा वेगळा करणार आहे.
तर आपण पहा काय करतो, इथे हिरवा दोरा जोडून घेऊ, 120 टाक्यात आपले, तर पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेन, आणि जसं इथे मध्ये 1 चेन केली होती डबल क्रोशेनंतर तर तशा इथे 2 चेन करायचे आहे म्हणून 2 चेन केल्या आणि त्याच टाक्यात 1 डबल क्रोशे, म्हणजे 20 केला फक्त डबल क्रोशे, 1 चेन डबल क्रोशेचा न करता डबल क्रोशे 2 चेन डबल क्रोशे असा व्ही केला, 1 चेन आणि मग आता इथे 2 टाके सोडू आपण आणि पुढच्या टाक्यात पुन्हा व्ही, म्हणजे डबल क्रोशे 2 चेन आणि डबल क्रोशे। पुन्हा 1 टाका, 2 टाके सोड, 1 चेन केली, 2 टाके सोडले आणि पुढच्या टाक्यामध्ये 1 2 सोडले आणि पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा व्ही, 1 डबल क्रोशे 2 चेन 1 डबल क्रोशे, परत 1 चेन 2 टाके सोडा 1 2 आणि पुढच्या टाक्यात पुन्हा व्ही, म्हणजे डबल क्रोशे 2 चेन। या टी कोस्टरसाठी आपण 1 चेन करत होतो, इथे 2 चेन करतो आहे आणि टाकाही 1 सोडत होतो तिथे, तर आता इथे 2 टाके सोडून पुढच्या टाक्यात डबल क्रोशे करायचं, तर असं आपण हा राऊंड करणार आहे, म्हणजे 1 व्ही 2 टाके सोडून, 1 व्ही 1 चेन आणि 2 टाके सोडले आणि व्ही कसा, तर डबल क्रोशे 2 चेन डबल क्रोशे, तर हा राऊंड असा करून घ्या। हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि आपण आता हे जसे इथे केले होते फुलं रोज गुलाबासारखे तसंच यालाही करायचे आहेत, पण आता इथे पहा आपण लागोपाठ व्ही होते आणि एकच चेनची गॅप होती, आता आपल्या 2 चेनची गॅप आहे, त्यामुळे 5 DC पॉपकॉर्न केलं त्याऐवजी 6 DC पॉपकॉर्न करू आपण आता। तर लाल दोरा जोडून घेते मी कुठल्याही 2 व्हीच्या मध्यभागी, असे व्ही व्ही 40 आले असतील तुमचे, कारण तसे आता 60 आले असते खरं तर जर आपण याच्या छोट्याप्रमाणे केलं असतं तर, पण आपण तसं न करता 2 चेनची गॅप घेतल्यामुळे आता आपले 40च व्ही आले आहेत। आता या 2 व्हीच्या मध्ये लाल दोरा जोडून घेतला, इथे 1 चेन करून सिंगल क्रोशे करा, 1 चेन सिंगल क्रोशे 2 चेन आणि या व्हीमध्ये 6 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 2 3 4 5 6, 6 डबल क्रोशे, टाका काढला हा पहिल्या टाक्यात घातला आणि हा टाका यातून पास केला, म्हणजे हा झाला 6 DC पॉपकॉर्न। आता इथेही आपण 3 चेन केल्या, पाठीमागे सुई घालून सिंगल क्रोशे असं 3 करा, 3 चेन मागे सिंगल क्रोशे, परत 3 चेन पाठीमागे सिंगल क्रोशे, 3 झाल्यावर मग 2 चेन आणि इथे 2 व्हीच्या मध्यभागी गॅपमध्ये सिंगल क्रोशे, जसं त्याची बॉर्डर केली तशीच आहे, बॉर्डरमध्ये काहीच फरक नाही करत आहे आपण, फक्त व्ही मोठा होता म्हणून व्हीच्या मधली गॅप 2 चेनची होती म्हणून 5 डबल क्रोशेऐवजी 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न केला, परत सिंगल क्रोशे झाल्यावर 2 चेन पुन्हा इथे 6 डबल क्रोशे, 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न करा, 6 डबल क्रोशे झाले, टाका काढून घ्या, परत पहिल्या टाक्यात घातला पहिल्या डबल क्रोशेच्या टाक्यात आणि ह्या टाका त्यातून पास केला, म्हणजे झाला 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न। आता परत 3 चेन सिंगल क्रोशे असं 3 वेळा करायचं, 3 चेन सिंगल क्रोशे, पुन्हा 3 चेन सिंगल क्रोशे, 2 झालं आणि परत 3 चेन सिंगल क्रोशे, मग 2 चेन आणि सिंगल क्रोशे 2 व्हीच्या मध्ये। आता पुन्हा 2 चेन आणि 1 पॉपकॉर्न, 2 चेन पुढच्या व्हीमध्ये 6 डबल क्रोशे, 6 डबल क्रोशेचा पॉपकॉर्न झाला, मग 3 चेन सिंगल क्रोशे, 3 चेन सिंगल क्रोशे असं 3 केलं, 2 चेन 2 व्हीच्या मधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे, तर असं आपल्याला हा राऊंड करायचा आहे। तीच बॉर्डर केली आहे जी लहान याला आहे आपली बॉर्डर केलेली, फक्त इथे गॅप थोडी जास्त आहे त्यामुळे जर ॲक्च्युअल मी करूनही पाहिलं होतं असं जे असं सेम बॉर्डर करून,
पण ते इतके एकावर एक येतात रोजेस की असे अगदी घिचमिड घिचमिड होऊन जात सगळं. म्हणून मग आता ही थोडी वेगळी केली बॉर्डर, दिसायला सारखीच दिसणार आहे दोन्ही. तर हे ओळ राऊंड पूर्ण करते मी आणि मग तुम्हाला पूर्ण सेट दाखवते. मला सांगितल्याप्रमाणे हे मोठं पूर्ण झालं आहे किटली ठेवण्याचं. आपलं किटली किंवा आपण इथे दोन चहा झाकरे जे असे ठेवू शकतो. आणि हा पूर्ण सेट अतिशय सुंदर दिसत आहे. मी तुम्हाला दाखवते आता चार टीकोस्टर आणि एक मधला किटलीचा बेस. तर असं हे सुंदर आपलं टी सेट तयार झालेलं आहे. मला वाटतं खूपच आवडला असेल तुम्हाला हा करायला. अगदी सोपा आहे करायला आणि खूप छान दिसतो आहे. कॉम्बिनेशन तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जसं इथे मी लाल हिरवे लाल पट्टे टाकले तसं यातही तुम्ही आतला भाग लाल करू शकता पहिला राऊंड आणि तसंही खूप सुंदर दिसेल. चला तर मग आवडलं असेल तर पटकन लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.